निसर्ग चक्रीवादळाचा प्रवास वेगाने सुरू. अवघ्या काही तासात शहापूर तालुक्यात दाखल होण्याची शक्यता. शहापूर तालुक्यात नागरिकांना सतर्कतेचा इशारा. चक्रीवादळाचा शहापूर तालुक्यात तडाखा बसण्याची शक्यता. शहापूर तालुक्यात रिमझिम पावसाची झाली सुरुवात. निसर्ग चक्रीवादळ शहापूर तालुक्यातून जाणार असल्याची माहिती आहे. शहापूर तालुक्यात हे वादळ 2 तासात थांबण्याची शक्यता. वादळाचा तालुक्यातील संभाव्य वेळ 3 ते 6 असणार. शहापूर तालुक्यात NDRFची टीम दाखल झाली आहे. तालुक्यात सर्व आपत्ती व्यवस्थापन टीम मार्फत यंत्रणा सतर्क. नागरिकांनी घरीच सुरक्षित ठिकाणी राहावे, कुणीही घराबाहेर पडू नये. शहापूर तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी केले आवाहन.